विदर्भाचंच नाही तर या आजूबाजूच्या राज्याचं खरं नंदवन करणार आहे. अनेक पर्यटकाला खेचून आणणारा असा मोठा स्कायवॉकचा प्रकल्प कित्येक वर्षापासून थोडा पेंडिंग होता. आमचे अचलपूरचेच कार्यकारी अभियंता आहेत, त्यांनी चांगला पाठपुरावा केला. आजही कलेक्टर साहेब मॅडमकडे बैठक होती आणि आता त्याला फॉरेस्टची आणि वाईल्ड लाईफची दोन्हीची परवानगी आपल्याला भेटली आहे. केंद्राला फक्त आता नॉमिनल म्हणजे औपचारिकता आपण फक्त पाठवणार, ते परवानगी देणार आणि परवानगी भेटल्याबरोबर आपला स्कायवॉक हा मला वाटतं आशिया खंडातला पहिला असेल असा मोठा प्रकल्प निश्चितच या विदर्भाच्या एका पर्यटकाचं एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण करणार आहे. त्याच्यानं मला मीडियाला विनंती करायची आहे का तिथल्या सगळ्या गोष्टी, तिथल्या हालचाली ज्या पद्धतीनं जे इतर राज्याच्यामध्ये नाही. आता आपण इथं पाहतो का इकडे चंद्रपूरचा आपला व्याघ्र प्रकल्प असेल, चिखलदऱ्याचा असेल, नरनाळ्याचा असेल, चांगल्या प्रकारचा याला एक जे पर्यटकाला जे पाहिजे आहे ते सगळं या विदर्भाच्या भूमीमध्ये चिखलदऱ्यामध्ये ते भेटणार आहे आणि नंदनवन होणार अशा प्रकारची मला वाटतं एकंदरीत स्थिती आहे. म्हणून स्कायवॉकवर आत्ता जर 15-20 दिवसात त्याची परवानगी भेटल्याबरोबर 2 ते 3 महिने लागेल आपण असं समजू, एका महिन्यातच ते होईल, 72% काम पूर्ण झालं तर एक नवीन आयाम या शहराला या जिल्ह्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. विदर्भाचं नाव जितकं उंचावर चिखलदरा आहे तेवढ्या त्या उंचावर नेण्याचं काम पर्यटन क्षेत्रामध्ये निश्चितच होईल असं मला वाटलं. स्कायवॉक बाबतीत आम्हाला आता स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची परमिशन मिळालेली आहे आणि आम्ही त्याच्या सर्व कंडिशन फुलफिल करून प्रपोजल आम्ही CCF मॅडमकडे आणून सादर केलेलं आहे. इथं CCF मॅडमकडनं ते प्रपोजल मंत्रालयात जाईल आणि तिथून मग आम्हाला नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची परमिशन मिळाल्याबरोबर आम्ही 15 दिवसात काम चालू करू. परमिशन मिळाल्याबरोबर आम्ही 1 महिन्यात कम्प्लीट करू. म्हणजे काम किती झालं आहे? काम 72% झालेलं आहे आणि उर्वरित आता फक्त केबल खेचायचं काम राहिलेलं आहे आणि त्याच्यावर आता डेक स्लॅप राहिलेला आहे.